या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। दक्षता समितीचे अहवाल सादर, कोणाळी सरपंचाचे जातीचे प्रमाणपत्र वैध की अवैध, 20 तारखेला चौकशी। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की कोणाळी गावचे नूतन सरपंच चिदानंद उन्नद यांच्या विरोधात यातील तक्रारदार अर्थात पराभूत उमेदवार निवृत्त शिक्षक विठ्ठल जाधव यांनी सदर नूतन सरपंच यांचे जातीचे प्रमाणपत्र हे खोटे आहेत असे आरोप करत चौकशी व्हावी अशी तक्रार निवडणूक आयोग व जात प्रमाणपत्र विभाग यांच्याकडे दाखल केले होते। त्यानुसार संपूर्ण प्रकरणाबाबत दक्षता समितीचे नेमणूक करण्यात आले होते। दरम्यान दक्षता समितीने यामध्ये सखोल अशी चौकशी करून जबाबदारी नोंदवून घेतलेले आहेत। ते काय आहेत हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत। तत्पूर्वी काल कमलादेवी प्राथमिक आश्रमशाळेच्या दाखल्यामध्ये खाडाखोड दिसून आले असल्याचे पत्र खुद्द दक्षता समितीच्या पथकाने दिले होते। यामध्ये चिदानंद सिद्धप्पा उन्नद यांचे शाळेच्या दाखल्याची दक्षता समितीने चौकशी केली आहे। त्यामध्ये चिदानंद सिद्धप्पा उन्नद व त्यांची बहीण कलावती सिद्धप्पा उन्नद या दोघांच्या नावाचे समावेश आहे। दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी कमलादेवी प्राथमिक शाळा कोन्हाळी तालुका अक्कलकोट या शाळेचे मुख्याध्यापक गणेश अंकुश सुरवसे यांचे समिती बुक नंबर 2 रजिस्टर नंबर 433 या नोंदीची पडताळणी केली असता सदरचे रजिस्टर हे जीर्ण झालेले असून त्यामध्ये पूर्ण नाव रखाण्यात चिदानंद सिद्धप्पा उन्नद, जात रखाण्यात हिंदू लिंगायत, लिंगायत या शब्दावर खाट मारून त्याखाली कोष्टी हे वेगळ्या शाहीने लिहिलेले दिसून येत आहे। त्याखाली तत्कालीन मुख्याध्यापक यांनी लाल शहीने सही देखील केल्याचे दिसून येत आहे। जन्मस्थान रखाण्यात कोणाळी पो करजवाळ तालुका अक्कलकोट, जन्मतारीख 4 जून 1971, मागील शिकत असलेल्या शाळेच्या रखाण्यात नवीन अशी नोंद आढळून आले असून जात रखाण्यात नोंद वगळता इतर सर्व नोंद बरोबर असल्याचे दिसून येत आहे। इतकेच नव्हे तर शालेय जनरल रजिस्टरमधील खाडाखोड व दुरुस्तीबाबत मुख्याध्यापक गणेश अंकुश सुरवसे वय वर्ष 46 राहणार मुक्काम पोस्ट अक्कलकोट यांचे जबाब नोंदवले असून त्यांनी मी सन 1 ऑगस्ट 2022 पासून कमलादेवी प्राथमिक आश्रमशाळा कोणाळी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे। रजिस्टर नंबर 433 या नोंदीबाबत मला आज रोजी विचारले म्हणून माझे सांगणे आहे की उमेदवार चिदानंद सिद्धप्पा उन्नद यांनी सन 2013 साली माननीय कार्यकारी दंडाधिकारी साहेब अक्कलकोट यांच्यासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यामध्ये त्यांनी नमूद केलेले आहे की सन 1978 मी इयत्ता 2 शिकत होतो तेव्हा माझ्या शालेय दाखल्यावर नजर चुकून हिंदू लिंगायत ही जात लागलेली असून माझी खरी जात हिंदू कोष्टी असल्याबाबतचे पत्र नामूद केलेले आहे व त्यांचे वडील उन्नद सिद्धेश चिदानंद यांचा जातीचा दाखला तत्कालीन मुख्याध्यापक यांच्याकडे सादर करून सदर नोंदीमध्ये लिंगायत ऐवजी कोष्टी असे दुरुस्ती केलेले आहे असे मुख्याध्यापक यांनी त्यांच्या जबाबामध्ये नामूद केलेले आहे असे अहवाल दक्षता पथकाचे असून यामध्ये कलावती सिद्धप्पा उन्नद नूतन सरपंच यांची बहीण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या शाळेच्या दाखल्याची समक्ष साक्ष दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेचे मुख्याध्यापक मानसिंग ईश्वर पवार यांच्या समवेत बुक नंबर 1 रजिस्टर नंबर 471 या नोंदीची पडताळणी केली असता रजिस्टर हे जुने झाले असून पाने फाटलेले आहेत। रजिस्टर नंबर फाटलेला असल्याने दिसून येत नाही। त्यामध्ये पूर्ण नाव रखाण्यात कलावती सिद्धप्पा उन्नद, जात रखाण्यात हिंदू कोष्टी, जन्मस्थान रखाण्यात कोणाळी तालुका अक्कलकोट, जन्मतारीख जून 1960, मागील शिकत असलेल्या शाळा रखाण्यात नवीन असे नोंद आढळून आले असून सर्व नोंदी हे बरोबर असल्याचे दिसून येत आहे। सदर नोंदीमध्ये शाहीबद्दल अक्षराबद्दल खाडाखोड दिसून येत नाही। सोबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोणाळी तालुका अक्कलकोट
या शाळेस दिलेल्या पत्राचे पोत व जनरल रजिस्टरची छायांकित प्रत सादर केलेले आहे असे अहवाल दक्षता समितीने सादर केल्याचे दिसून येत आहे। दरम्यान या संदर्भात आणखी काही पाहूयात पुढील भागात। बोले तो आगे आगे देखो होता है क्या। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।